नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, देवी आपल्याला नवनिर्मितीची आणि सृजनतेची शिल्तची शक्ती देते आणि नवनिर्मिती म्हणजेच निर्मिती क्षेत्रात आपलं नावाचाच ब्रँड करणाऱ्या म्हणजेच कांचन अधिकारी मॅडम. कांचन अधिकारी मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. आपल्या नावाचा ब्रँड होणं म्हणजे किती अभिमानास्पद गोष्ट आहे आणि द कांचन अधिकारी हे जेव्हा आपण पाहतो आणि ऐकतो तेव्हा खूप असं छान वाटतं, कारण दूरदर्शनमध्ये तुमची ओळख झाली आणि आज दूरदर्शनमुळेच आज आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत आणि तुम्हाला पाहत आमची पिढी घडली, सगळ्या येणाऱ्या पिढी तुम्हाला पाहून घडली, तर त्याबद्दल तुमचे सुरुवातीलाच आभार व्यक्त करते. आणि आज आपण कांचन मॅडम यांचा सगळा अभिनयाचा प्रवास आणि निर्मिती क्षेत्रातला प्रवास जाणून घेणार आहोत. कांचन मॅडम, थोडंसं मागे जाऊया. थोडं तुम्ही वयाने आणि सगळ्या पदाने कांचनची, येस येस, कशी म्हणजे यापूर्वी तुम्ही ठरवलं होतं की या क्षेत्रात आपल्याला यायचंय किंवा या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळला? खूप आता डाऊन मेमरी लेन केलं आहे तू माझ्यासाठी. ॲक्च्युली जेव्हा मी बीकॉम झाले, ओके, तर तेव्हा त्याच्यानंतर माझ्या डोळ्यापुढे एक दोन तीन क्षेत्र होती. मला नाटकात काम करायचं होतं. खरं तर मला नाट्य वेड खूप होतं. कॉलेजमध्ये असताना मला आईने करू दिलं नाही, कारण आम्ही तेव्हा राहायला गोरेगावला होतो आणि माझं कॉलेज होतं एम एल डहाणूकर, तर ते पार्ल्याला असल्यामुळे रिहर्सल परत संध्याकाळी असायच्या आणि सकाळी 7 कॉलेज असायचं, त्यामुळे 5 वाजता उठायला लागायचं, 6:10 ट्रेन पकडून कॉलेज अटेंड करायचं, 1:30 म्हणजे वाजायचं घरी पोचायला जवळजवळ, मग जेवून जरा आराम करतो नाही तर परत पार्लरला ट्रेन पकडून जा वगैरे. सो त्यामुळे ते इट वॉज क्वाईट हॅक्टिक. तेव्हा ती म्हणजे आवड असून पण मी ती जोपासू नाही शकले थोडक्यामध्ये. सो त्याच्यानंतर खरं तर मला एअर होस्टेस व्हायचं होतं. सो मला पहिल्यापासून असं जरा काय म्हणायचं चंदेरी गोष्टींचं आकर्षण होतंच मला जरा ते, तर त्याच्यामुळे ते व्हायचं होतं. पण बीकॉम झाल्यानंतर माझी आजी जी हिंदू कॉलनीमध्ये आमचं स्वतःचंच घर होतं म्हणजे, तर त्यामुळे मग मी तिच्याकडे जाऊन राहिले आणि तेव्हा पेपरमध्ये ॲड आलेली होती आविष्कार संस्थेची म्हणजे नाट्य शिबिराची. सो मी म्हटलं चला, म्हटलं वेळही आहे आपल्याकडे, तर म्हटलं चला नाट्य शिबिर करूया. आणि एकदा त्याच्यात घुसलं म्हटल्यानंतर आणि खूप आम्ही म्हणजे मजा केली खरं सांगायचं तर, जयदेव अटंगडी, रोहिणी अटंगडी, सुलभाताई, अरविंद देशपांडे आणि खूप मोठे मोठे दिग्गज लोक, विजय तेंडुलकर वगैरे सगळे लोक तिथे जोडलेले होते. आता आविष्कारमधनंच कितीतरी लोक बाहेर आलेले आहेत, तुला माहिती आहे नाना पाटेकर आलेले आहेत, रोहिणीताई तर आहेच आहे, प्लस हो किशोरी शहाणे पण तिकडूनच आलेली आहे, पुष्कळ आहेत. आय थिंक उर्मिला मातोंडकर पण तेव्हा ते दुर्गाजाली गौरी वगैरे म्हणजे पुष्कळ जणं तिथून आले आणि म्हणजे नाट्यवेड खरं सांगायचं तर तिथून लागलं. त्याच्यानंतर मग बऱ्याचशा एकांकिका स्पर्धा म्हणजे खूपच व्हायच्या त्यावेळेला, आता एवढं मला होत पण असतील एवढी आयडिया नाही, पण एक INT वगैरे ह्यांच्या तर व्हायच्याच. ॲट द सेम टाईम रेल्वेची एकांकिका स्पर्धा व्हायची, कुठल्या तरी एखाद्या संस्थेतर्फे व्हायची, गणपतीच्या आधी वगैरे व्हायच्या. सो लाईक अशा ठिकाणी आम्ही भाग घेतलेला होता. म्हणजे आय स्टील रिमेंबर, मी तेव्हा मी आणि संजय मोने आम्ही एक एकांकिका केलेली होती, मी आणि उदय टिकेकर आम्ही एकांकिका केलेली होती आणि आम्हा दोघांनाही बक्षिसं मिळालेली होती मस्तपैकी. आणि गंमत म्हणजे संजय मोनेच्या बाबतीत मी सांगेन गमतीचा किस्सा सांगते, म्हणजे आय लव्ह संजय अनडाऊटेबली, पण संजयची एक अशी खासियत होती माहिती आहे का, म्हणजे पाठांतरामध्ये म्हणजे तो विसरलेला असायचा, ओके, पण आपलं वाक्य झाल्यानंतर आपण नॅचरली एक आपला स्टान्स घेऊन उभं राहणार की बाबा चला आता हा बोलेल आणि हा आपल्याकडे ना असं बघणार म्हणजे बोल की विसरलेस काय असं पब्लिकला वाटावं आणि विसरलेला तो असतो ॲक्च्युली. सो इन एनिवेज मजा असायची, म्हणजे ते दिवस फार मस्त, म्हणजे काय म्हणायचं ते दोज वेर द डेज असं मी म्हणेन तेव्हा. आणि मग तेव्हाच झालं असं की बँक ऑफ इंडियामध्ये मी तेव्हा लागलेली होते आणि बँक ऑफ इंडियाची पण एंट्री होती स्टेट कॉम्पिटिशनसाठी आणि त्याच्यामध्ये मी भाग घेतला. मला बोलावलं म्हणजे भाग घेतला म्हणजे मला बोलावलंच की तुम्ही या ह्याच्यामध्ये एक रोल करायला. आणि ती ह्यांची रत्नाकर मतकरींची एक हे होतं म्हणजे नाटक होतं ते, त्याच्यामध्ये मला आत्ता पटकन नाव आठवत नाही आहे त्याचं, पण फार सुंदर नाटक होतं. माझा रोल खरं तर त्याच्यामध्ये खूप छोटा होता म्हणजे लेंथवाईज बघायला गेलं तर, पण आय गॉट द अवॉर्ड. मला तेव्हा सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं बेस्ट ॲक्ट्रेसचं. सो तिकडनं माझा जर्नी चालू झाला आणि तिकडनं जर्नी चालू झाला तर आज मला खरंच खूप आठवण येते
विजयची, विजय कदमची. कारण का तो आमच्या बँकेत होता आणि पळा पळा कोण पुढे पळे तू, भक्ती बर्वे वगैरे सगळेजण होते त्याच्यात, दिलीप प्रभावळकर आणि आत्माराम मेंढे. आत्माराम मेंढेचं बॅनर होतं ते, पूर्णिमा थिएटर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये एक रोल होता, एक कॅरेक्टर होतं आणि खूप जवळजवळ 17-18 एंट्रीज होत्या त्याला, माहिती आहे का. आणि माझं नाव त्यांनी सजेस्ट केलं होतं. सो दॅट्स हाऊ आय एंटर्ड दॅट ग्रुप. आणि मग ते एकातून एक मला तेव्हा मिळत गेलं. म्हणजे मग मी ते नाटक करायला घेतलं, मग ते नाटक बघायला, तेव्हा भक्ती ताई आणि शफीबाईंचं जरा सुरू झालं होतं रोमॅन्स, यू कॅन से. सो त्यामुळे शफीबाई यायचे, तर त्यांच्याबरोबर अशोक पंडित म्हणून जे आहे, ज्यांनी नंतर फिल्मी चक्कर केलं आणि जो आता फिल्म इंडस्ट्रीचा इम्पाचा पण प्रेसिडेंट आहे, सो तो तेव्हा त्यांच्याबरोबर असायचा आणि तो यायचा तेव्हा. तर त्याने माझं काम बघितलं आणि त्याला वाटलं की अरे आप ये जो जिंदगी में काम करोगी, तर म्हटलं अरे वा क्यू नाही म्हटलं असं. आणि ये जो जिंदगीमध्ये काम केलं, मग त्याच्यानंतर तितलिया नावाची सिरियल होती नादिरा बब्बरची, त्याच्यामध्ये काम केलं. मग और बी हे राहे म्हणून सरिता सेठी तेव्हा मुंबई दूरदर्शनमध्येच होत्या, त्यांची सिरियल होती ती, ती मी केली. त्याच्यानंतर भारत एक खोज श्याम बेनेगलांची, त्याच्यामध्ये मी काम केलं. म्हणजे असा माझा जर्नी सगळा सुरू झाला होता. आणि ॲक्च्युली मला राजश्री प्रॉडक्शनकडनं मेन लीडची पण ऑफर आली होती, बट बाय द टाईम आय वॉज कमिटेड विथ मार्कंडाधिकारी. तो पण एक सुंदरच किस्सा आहे. म्हणजे खरं आता तू पण आज आज आपण निवेदिका म्हणून आणि अभिनेत्री म्हणून या विषयावरच बोलणार आहोत. खरं तर निवेदिका म्हणून म्हणजे सगळ्याच चेहरा घराघरात पोचला तो दूरदर्शनमुळे. आणि दूरदर्शन तेव्हा एकच माध्यम होतं जे सगळ्यांच्या घराघरात आणि मनामनात सगळ्या कलाकारांना आपल्याला पोचवलेलं आहे. दूरदर्शनच्या विशेष आठवणी तुमच्याकडून आज जाणून घ्यायचे. ओ माय गॉड, सगळ्यात सांगायचं झालं तर मला दूरदर्शननी नेम, फेम आणि नवरा अशा सगळ्या गोष्टी दिल्या. झालं असं की मी भक्तीताई बरोबर काम करत होते आणि भक्तीताई वॉज द प्रॉमिनंट फेस ऑन टेलिव्हिजन. तर ती मला म्हणाली की आपण दोघी वरण भात, आपण दोघी वरण भात, कारण बर्वे आणि मी घारपुरे पहिले. तर ती मला म्हणाली तू काय येत, चेहरा चांगला आहे, चल तू ये असं म्हणून. आणि मग माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली, अरविंद मर्चंट होते तेव्हा, तर त्यांनी स्क्रीन टेस्ट वगैरे घेतली आणि मी पास झाले स्क्रीन टेस्टमध्ये. दॅट्स हाऊ आय बिकेम द फर्स्ट अनाउन्समेंट्स. मग त्याच्यानंतर न्यूज रिडिंगला लागले, पण त्यानंतर मला कंटाळा यायला लागला. मी म्हटलं रोज आपण बरोबर आजचे आपले कार्यक्रम संपले, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. नमस्कार. त्याच्यावर लोक फिदा होती तुम्हाला पाहण्यासाठी. ऍक्च्युली काय असायचं माहितीये का, तेव्हा ना दुसरं कोणीच नव्हतं, त्यामुळे लोकांना विचारायला पर्याय नव्हता आम्हाला बघण्याशी. नाही पण मी एक गोष्ट मात्र सांगेन, इतकं चोखंदळपणे म्हणजे स्क्रीन टेस्ट घेतली जायची. आताच्या तू बघशील तर म्हणजे तिच्या चॅनल्स, प्रायव्हेट चॅनल्समध्ये पण बघशील तर, पण तेव्हाच्या तू एक एक बघ म्हणजे सगळ्या कुमुद मिराज म्हणून होत्या, त्याच्यानंतर टी ठाकूर होत्या, त्यानंतर लुसी त्या होत्या, त्याच्यानंतर म्हणजे असं इतकं सुंदर स्मिता तळवलकर होती. सो कितके छान छान चेहरे, म्हणजे मस्त. आणि लाईक ते काय सांगू तुला, ते मला सगळे खूप म्हणजे. आणि मी तुला सांगेन ना, तेव्हाचे निर्माते पण सुहासमिताई मुळकर असतील, विनय आपटे असेल किंवा आकाश असतील वगैरे, म्हणजे दे वेर ऑल्सो सो एन्थुझियास्टिक अबाउट मेकिंग. चास्कर साहेब असतील, विनायक चास्कर साहेब, ते सगळेजण असे खूप यांनी करायचे. बाय द वे एडिटिंगमधनं पण राजन वागदरे, नंतर पुढे जो मोठा डिरेक्टर झाला आपला बी पी सिंग, ही दूरदर्शनची देण आहे, नुबडी नो. सो लाईक हे सगळेजण होते बरं का. बाय तेव्हा एकदा मला म्हटलं तर मला म्हणाल मी होतो ना एडिटिंगला, मी पाहायचो तुला. तर म्हटलं या मग कधी काय हाय हॅलो नाही केलं मला तर. नाही म्हणे मी काय, मी एडिटला होतो, तू कुठे मला हॅलो म्हणणार होती. म्हटलं अरे म्हटलं कमाल केली, म्हटलं कधीतरी एकदा तर हॅलो तर म्हणून बघायचं म्हटलं. पण मी सांगेन मला सी माय आईज हॅव ट्विंकल्ड नाव, जुन्या आठवणींमध्ये गेले. सो बेसिकली मी तुला म्हटलं तसं की नेम फेम हे ते वगैरे, पैसे थोडे कमी मिळायचे, म्हणजे नाहीच मिळायचं जवळजवळ. आणि 6 महिन्यानंतर चेक निघायचा, त्यामुळे असं वाटायचं ओ गॉड म्हणजे काय. अगदी मी म्हणायचं हो साड्या तरी देत चला आम्हाला घालायला, साडी ब्लाऊज हे ते सगळं. आणि बघू का दूरदर्शन ॲक्च्युली कॉटन साडी असेल किंवा सिल्क साडी असेल तर त्या जास्त चांगल्या उठावदार दिसतात. आणि आम्हाला खूप म्हणजे मला मी सांगेन की खूप छान शिकायला मिळालं. बेसिकली आम्हाला म्हणजे कुठे पण गेलं तरी अजून पण आम्ही असं स्ट्रेट बसतो
आपले खांदे असे ड्रॉप्ड झालेले नको. सो लाईक यु नो वी स्टील सिट स्ट्रेट. म्हणजे कॅमेरा आला एरवी तुम्ही कसे बागडा, कॅमेरा ऑन झाला की देन वी आर लाईक दिस, एकदम स्ट्रेट बसणार आपलं हे. म्हणजे आता तरी पदर मी असा असा ठेवलाय, पण तो पदर एकदम तो असाच ठेवायला पाहिजे. आता जरा वय झालं ना, जाड झाले त्याच्यामुळे. तुमच्या चेहऱ्यावरून आणि सगळ्या लुक्स गॉर्जियस, म्हणजे ते जे अँकर्स होते ना ते आताच्या सगळ्या चॅनल्सला आपण पाहतो, पण ती जी मजा होती, तो जो गॉर्जियस लुक होता तो आताच्या कुठल्याही न्यूज चॅनलला असा फेस नाही आहे असं मी म्हणेन. आणि आता दूरदर्शनकडनं थोडं पुढे जाऊया, मी थेट तुम्हाला दामिनीकडे घेऊन जाणार आहे. दामिनी वॉज अ माइलस्टोन ॲज यू ऑलवेज से, आणि दामिनीमुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठं नाव झालं आणि कांचनकरी हा ब्रँड खरं तर दामिनीमुळे मिळाला झाला. त्याविषयी थोडंसं बेसिकली झालेलं होतं असं की ते त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं. मी म्हटलं अच्छा हा एक किस्सा तुला सांगते, तो गमतीशीर आहे. कारण मी दूरदर्शन सोडल्यानंतर, कारण ना आम्हाला तेव्हा रात्रीची अनाउन्समेंट संपेपर्यंत थांबवलं जायचं. सो एव्हरी डे मी घरी पोचायची जवळजवळ 1-1.5 वाजता. सो त्याच्यामुळे मग दुसरा सकाळ उठा, परत ते वर्किंग ऑल्सो, मग ते बँक ऑफ इंडिया मग ते करा, मला फार हेक्टिक व्हायला लागलं. म्हणजे मग मी एक दिवस डोकं फिरलं माझं, बँक ऑफ इंडिया पण सोडून दिली, दूरदर्शन पण सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. माझ्या घरच्यांना वाटलं अरे हिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे, हिला काय झालं आता. पण खूप म्हणजे हेक्टिक झालं होतं मला तेव्हा. त्याच्यानंतर मला दूरदर्शनमधनंच फोन आला होता की ठीक आहे, तुम्हाला अनाउन्समेंट करायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे निर्माती म्हणून लागा. कारण का तोपर्यंत ना माझं नाट्यक्षेत्रातलं, सिरियलच्या क्षेत्रातलं, हिंदी क्षेत्रातलं काम खूप वाढायला लागलं होतं बाहेरचं असं ॲक्टिंगचं. सो लाईक त्यांनी मला त्याच्यासाठी बोलावलं होतं आणि निर्मवणे म्हणून होते तेव्हा, तर त्यांच्या तेव्हा एक मकरंद रम्मे म्हणून आमच्याबरोबर होता. मी ठाकूर यांच्या ग्रुपमध्ये पण होते हिंदी स्टेज करायला, पण मी 3 नाटकं केलेली होती, सपने, आपस की बात आणि कछुआ खरगोश, आणि सगळ्यामध्ये लीड केला होता. आणि खूप छान माझं नाव माझ्या वयावरती खूप छान लिहून पण आलेलं होतं तेव्हा. सो लाईक झालं असं की मी तिथे बसले होते, मी आणि मकरंद आम्ही दोघेही दिनेशच्या ग्रुपमधले, आम्ही मस्त गप्पा मारत होतो. निर्भवणे साहेब नव्हते, कुठेतरी गेले असतील, म्हणजे त्या हां नाही आवारातच कुठेतरी असतील. सो बाय द टाईम ते येणार तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. आणि झालं असं तेवढ्यात मार्कंड अधिकारी आले, तेव्हा त्यांचं बंदिनी ऑन एअर होतं आणि परमवीरची फाईल देण्यासाठी ते आले होते, अप्रूव्ह करण्यासाठी म्हणून. सो ते आले तिकडे आणि हो असं झालं खरं तसं. आणि मकरंदला त्यांनी नंतर विचार कोण आहे असं म्हणे, आणि त्याला असं वाटलं अरे हा ओळखतो आणि मी कसं ओळखत नाही वगैरे. तर मग त्यांनी सांगितलं ये कांचन घारपुरी, तेव्हा माझं नाव घारपुरी होतं. सो एक ही कांचन घारपुरी आहे आणि ही ॲक्ट्रेस आहे असं. तर मला मार्कंडनी पहिला प्रश्न काय विचारला असेल की आपको क्या ॲक्टिंग करनी है क्या असं, तर म्हटलं अरे बापरे हा काय क्वेश्चन, माझी ओळख करून दिली जाते ॲज अन ॲक्ट्रेस आणि आम्हाला म्हणतो तुम्हाला ॲक्टिंग करायचीच आहे का. तर म्हटलं बापरे ह्याचा इरादा काहीतरी वेगळा दिसतो आहे, म्हटलं नुसतंच आपल्याबरोबर फिरणार आणि म्हटलं उगाच हे होणार. तर मग नंतर मग त्यांनी चक्क मला दुसऱ्याने तिसऱ्या दिवशी लग्नासाठीच विचारलं. सो दॅट वॉज लाईक म्हणजे काय कळायच्या आतच असं हे झालं. मग मी नंतर मग मी म्हटलं मला काही झालं तरी काम करायचं आहे, म्हटलं मी काम नाही सोडणार माझं. तर फक्त एकच होतं त्याला ॲक्ट्रेस असावी असं वाटत नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं सतत काय पा कामुक एक वर्षानंतर स्त्रीला मग हां तिकडेच जावं लागणार. तर मी म्हटलं ठीक आहे ना, आणि आय रिअली वॉन्टेड टू गेट मॅरिड, मला मूल असावं, आपण संसार करावा, असं एक जी एक स्त्री सुलभ इच्छा असतात त्या सगळ्या मला होत्या. आणि मी म्हटलं चला, म्हटलं इट्स ओके विल गेट मॅरिड असं म्हणून. पण मग लग्न झाल्यानंतर माझा मुलगा जवळजवळ 5 वर्षाचा झाला तेव्हा माझी दामिनी आली. तर आम्ही त्याला सांगितलं, म्हटलं लुक, म्हटलं मला म्हणाला मी म्हटलं मला म्हणाला यू डू एनिथिंग बिहाइंड द कॅमेरा. तर मी तेव्हा गौतम यांचं कमांडर चालू झालेलं होतं, हे होतं. तर मी स्क्रिप्टिंगमध्ये भाग घेतलेला होता, सो प्लॉट्स वगैरे घ्यायची, पण मी नाव नाही दिलं माझं कुठे. ॲक्च्युली आय हॅव गिव्हन लॉट मेनी प्लॉट्स, पण मी कधीच हां त्या रायटरला सांगायची मी, पण माझं नाव नाही दिलेलं कधी पण, त्यामुळे पीपल डोंट नो अबाउट इट, पण आय यूज टू राईट सिन्स देन. सो मग ते करता मी म्हटलं आय विल डू डिरेक्शन. जर बिहाइंड द कॅमेरा जायचं असेल तर दुसरं काय आहे. मग मुलाला शाळेत सोडायची, आमचं स्वतःचंच एडिटिंग स्टुडिओ होता, तिथे जाऊन बसून रोजचे जवळजवळ 4-4, 5-5 तास मी सलग बसायची, खायची प्यायची काय नाही, सलग बसून पहिलं सगळं शिकून घेतलं.
की कसं करायचं असतं, काय करायचं असतं. आणि आय स्टील रिमेंबर जेव्हा दामिनीचा आमचा पहिला दिवस होता, एस एल स्टुडिओला शूटिंग होतं, आणि पहिला सीन होता तो कुलदीप पवार आणि विजय कदम या दोघांवरती होता. दोघं जणं चालत येत आहेत वगैरे असा तो एक सीन होता. लांब लचक मी ट्रॉली लावलेली होती. आणि आता आपण ह्या इथे स्क्रिप्ट केली असते, आपण असं पान पलटलं की तिकडे प्रत्येक एक एक ठिकाणी चौकोन काढलेला असायचा माझा, की हा कॅरेक्टर इथून इथे येणार. मग असं ट्रॅक ट्रॉली मी काढलेली असायची की इथून ट्रॅक ट्रॉली इकडून जाईल तिकडून जाईल. मला आता सगळं ते आठवलं की हसायला होतं. आता मी जस्ट असं उभं राहते आणि धडाधड डायरेक्शन करायला लागते. आता माझे 5,000 वर एपिसोड मी स्वतः डायरेक्ट केले आहेत, 9 मराठी फीचर फिल्म्स डिरेक्ट केलेले आहेत. सो लाईक कंटिन्युअसली आय मीन दॅट प्रोसेस. नक्कीच परफेक्शनिस्ट असावं तर तुमच्यासारखं, कारण तुम्ही जे का सीनच्या बाजूला स्केचेस काढायच्या त्यावर तुमचं एक फ्रेम ठरलेली असते आणि मग ते डिरेक्ट करायलाही सोपं होतं आणि कलाकारांनाही तुमचा अभ्यास. बेसिकली तेव्हा मी नवीन होते, तेव्हा मी नवीन होते त्याच्यामुळे मला असं वाटत होतं. आणि माझ्याबरोबर काम करणारे दिग्गज होते, म्हणजे कुलदीप पवार असेल, प्रिया तेंडुलकर असेल, त्याच्यानंतर रुही होती, लक्ष्मीकांत बेर्डेंनी पण त्याच्यात काम केलेलं होतं. सो दे वेर सो मेनी, प्रतीक्षा लोणकर वगैरे त्यांचे तर सगळे नवीन होते, रवींद्र बेर्डे होते. सो एव्हरी पर्सन हॅज ॲक्टेड इन ऑल द फील्ड्स. मराठी एक असं क्षेत्र आहे, इथेच तुला असं दिसेल की तो माणूस नाटकात पण काम करतो, तो कलाकार फिल्ममध्ये पण असतो, आणि तोच कलाकार तुम्हाला सिरियलमध्ये पण दिसतो. असं फक्त तुला मराठीतच बघायला मिळेल. नॉर्मली हिंदीत जे फिल्म्समध्ये करतात ते तुम्हाला इकडे दिसणार नाही, गेस्ट अपिअरन्स केला तर, बट दॅट्स नॉट अ कंटिन्युअस रोल फॉर देम. पण मराठीमध्ये हे सगळं असं होतं आणि त्यामुळे मला आत्तापर्यंत माझ्या अख्ख्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये एकही शॉट मला रिपीट घ्यायला लागलेलं, एकही नाही, काही नाही. प्लस एकदा ट्रॅक ट्रॉली नक्की केली, एकदा कॅमेरामॅनला सांगितलं की जस्ट डन, मग काही हे नव्हतं. इव्हन मला गौतमबाईंनी हे पण दिलं, म्हणजे काय म्हणायचं, सर्टिफिकेट कॉम्प्लिमेंट दिलेलं, आले की तू वन शॉट झाली ती असं. म्हणजे कारण का एक कॅमेरा इकडून गेला तिकडून गेला. मला कॅमेराशी खरं तर खेळायला खूप आवडतं, आय लव्ह टू प्ले विथ इट. आणि बेसिकली मला असं वाटतं कॅमेरा आपला मित्र समजा, आणि त्याच्याबरोबर मला सगळेजण म्हणतात तू कॅमेराच्या समोर कधी कॉन्शियस होत नाही का, म्हणजे तुम्ही मित्रासमोर कॉन्शियस होता का, मैत्रिणीसमोर कॉन्शियस होता का, मग कॅमेरा माझा मित्र आहे, सो से हाय टू हिम. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि कांचन अधिकारी मॅडम यांच्याशी पुन्हा आपला संवाद चालू ठेवूया जागर स्त्रीशक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जागर स्त्रीशक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. आज आपण निवेदिका, अभिनेत्री आणि निर्माती कांचन अधिकारी मॅडम यांची, हां निर्देशिका पण कांचन मॅडमशी संवाद साधतोय. कांचन ताई, आता आपण मराठीतलं इंडस्ट्रीतलं जरी बोललो तरी फार मोजके अगदी हातावर मोजता येतील अशा निर्मात्या आहेत, दिग्दर्शिका आहेत. म्हणजे तुम्हीच आता उल्लेख केला स्मिताताईंचा, स्मिता तळवलकर आहेत, लता नार्वेकर आहेत, आणि तुमच्याबद्दल आम्ही जाणून आहोत, अमृता राव मॅडमसुद्धा आहेत. तर स्त्री, हां स्मृती पोरे, येस. तर काय म्हणजे आपल्या स्त्री निर्मात्या किंवा दिग्दर्शिका कमी का आहेत आणि का त्यांची संख्या आणि समान वागणूक आपल्याला का मिळत नाही आहे, हा थोडासा प्रश्न होता, त्याविषयी थोडंसं सांगा. मला खूप आनंद झाला की तुम्हाला हा प्रश्न विचारलास, कारण की आज मी दिल खोलके ह्याच्यावरती बोलणार आहे. कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी आम्हाला दुय्यमच अजूनही वागणूक दिली जाते. लाईक वेन यू ॲप्रोच टू एनी पर्सन, ओके, त्यांना स्त्री म्हटल्यानंतर, ती डिरेक्ट करते म्हटल्यानंतर, तिने आत्तापर्यंत काय काय काम केलं आहे तुम्ही हे पहा, ओके, तिचं जेंडर पाहू नका, ती स्त्री आहे का पुरुष आहे याचा हे पडत नाही. मी जेव्हा डिरेक्शनला उभी राहते तेव्हा मला माहिती असतं की माझ्या समोर हा एवढ्या ताकदीचा कलाकार आहे, त्याने आत्तापर्यंत एवढ्या फिल्म्स केलेल्या आहेत, 200-300 फिल्म्स केलेल्या आहेत. बट आय नो माय सेल्फ की बाबा मी, मला काय हवं आहे माझ्या चित्रपटाकडून. अनदर थिंग इज दॅट की आता माझा चित्रपट आत्ताचा जन्मऋण जो आणला तेव्हा 1.5 वर्ष मी त्याच्यावरती काम केलं, मोकळा श्वास 1.5 वर्ष मी लिखाणावरती काम केलेलं होतं. सो राईट फ्रॉम ईच अँड एव्हरी वर्ड टू द टेक्निकल साईड ऑफ इट, ओके. आता जे अभिनेते आहेत त्यांना काय फारसं सांगावं लागत नाही, जे कसलेले लोक असतात फक्त 19-20 सांगायला लागतं त्यांना. फक्त एकदा आपण त्याचं प्लॉटिंग केलं आणि त्यांना सांगितलं, मुवमेंट सांगितल्या की होत आहे, परंतु कॅमेरा मुवमेंट्स प्लस त्याच्यामध्ये उगाचच कॅमेरा इकडून तिकडे असा तसा हलवायला,
सी देर आर जॉनर्स ऑफ द फिल्म, म्हणजे प्रत्येक जॉनरप्रमाणे ते करायचं असतं. मला बेसिकली ना हॉलिवूड स्टाईलच्या फिल्म्स करायला आवडतात. आपल्या इथे ना उगाचच हातात कॅमेरा आला म्हणून इकडून तिकडून घ्यायला, हां तुम्ही सुपर नॅचरल थिंगवरती करताय का, तुम्ही हॉरर करताय का, तुम्ही काय करताय, तुम्ही जर इमोशनल गोष्ट करत असाल तर त्यासाठी तुम्हाला यू मस्ट गिव्ह मॅक्सिमम फुटेज और मॅक्सिमम म्हणजे अगदी दिसिंग टू द चिन, हां तर हेड टू तुम्हाला चिनपर्यंत तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी फोरहेड टू चिनपर्यंत सुद्धा तुम्ही कॅमेरा नेऊन त्यांचे एक्सप्रेशन्स द्या, बिकॉज दे आर इमोटिंग अँड दे आर ऑफ दॅट कॅलिबर आर्टिस्ट. सो ते सोडून तुम्ही समोर काहीतरी एक ठेवलं मॉन्युमेंट, त्याच्यात थू वगैरे असं घ्यायचा प्रयत्न करा, काय गरज आहे? इट्स नॉट रिक्वायर्ड. सो इट डिपेंड्स, द ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन द जॉनरा ऑफ द फिल्म. किंवा ती इमोशनल तुम्ही करताय, तुम्ही थ्रिलर करताय, तुम्ही सस्पेन्स अजून त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही गोष्टी दाखवताय, तर त्याला एक वेगळ्या तऱ्हेची ट्रीटमेंट आपल्याला लागते. अनदर थिंग इज दॅट आता जिमी जिप्स आले, त्याच्यानंतर आता फ्लायकॅम्स आले. सो लाईक टेक्निकली तुम्ही काय वाढतच जाणार आहात. मला एक गोष्ट सांगायची आहे, ज्याला दिग्दर्शक म्हणून यायचं असेल त्यांनी पहिल्यांदा कॅमेरा पहिला शिकला पाहिजे. दे मस्ट नो व्हॉट इज कॅमेरा, फिल्म कॅमेरा, आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या डिफरंट डिफरंट लेन्सेस. ह्याचा एक दिवस जा कॅमेरामनसमोर बसा, सगळे चांगले असतात, ते तुम्हाला शिकवतील की बाबा हे आहे, हा ह्याच्यासाठी वापरायला पाहिजे, तुम्हाला इथे 75 लेन्स वापरा, तुम्ही 50 वापरा, तुम्ही इथे वापरा. सो दीज आर द थिंग्स तुम्ही लर्न करा, तुमच्या ह्याच्यामध्ये ते आणा, भिनवायला लागतं तुम्हाला ते कम्प्लिटली, आणि देन यू गो. पण आता तुझा प्रश्न होता तिकडे वळते की फिल्म जेव्हा रिलीजला येते किंवा तुम्ही फिल्मसाठी फायनान्स उभा करायचा असेल, हां फिल्मच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे फायनान्स उभा करायचा असेल तुम्हाला स्वतःला, तर लोक आता मला तर काय असं कोण म्हणत नाही की तुम्ही काय काय केलं वगैरे, दॅट स्टेज आय हॅव पास्ट. बट द थिंग इज दॅट स्टील जर मी गेलेले असले आणि एखादा मुलगा नवशिका जरी गेला तरी मुलाच्या ह्याच्यावरती त्यांना जास्त कॉन्फिडन्स का येतो हेच मला कळत नाही. का स्त्री काय कुठे हलायला चालायला कमी पडणार आहे, डोक्याला कमी पडणार आहे, आणि हे वर्क बेसिकली डोक्याचं आहे, ह्याच्यामध्ये काय आहे आणि तिने किती काम केलं आहे हे तुम्ही पहिले बघा. सो लाईक ते एक होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मला किती अवॉर्ड्स मिळाली तरी तुम्ही जरा ते वरचे 2-3 पित्ते बसलेत ना, बस ते आपली जागा सोडायला तयार नसतात. मेल डॉमिनन्स अजूनही आहे. मला कुठेतरी असं वाटतं की मला थोडंसं हे बसलं पाहिजे. स्त्रिया येतात येतात, त्यांचे त्यांच्यामध्ये टॅलेंट्स आहेत, ते आपले टॅलेंट्स प्रूव्ह करण्यासाठी पण धडपडत आहेत, सगळं होतं, पण कुठेतरी अजूनही म्हणजे आता लोकांना असं वाटतं अरे ही बाई काय बोलते, आता ही बाई स्वतः एवढ्या ह्याला पोचलेली आहे, पण तरीसुद्धा खूप म्हणजे हे करावं लागतं. स्ट्रगल इज देअर ॲज अ फिमेल जास्त पडतो, दॅट थिंग. आणि आता तुम्ही इंटरनॅशनल सगळा सिनेमा पाहतात, तर मला इंटरनॅशनल सिनेमा आणि भारतीय सिनेमा आणि अगदी आपण अगदी मराठीविषयी बोलू, मराठी सिनेमा तरी अजून चित्रपटगृहात गेले तरी चित्रपटगृहात प्रेक्षक येत नाही असं आपण म्हणतो. चांगली कलाकृती असेल तर प्रेक्षक नक्कीच येतात, पण जशी साऊथची इंडस्ट्री आहे आणि ते साऊथचे लोक जशी त्याला काय सन्मान देतात तसं मराठीमध्ये होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली, कारण का एक पूर्वीचा जमाना होता जेव्हा की टी व्हीचं एवढं आक्रमण झालेलं नव्हतं. आता टी व्ही आलेला आहे, ओ टी टी प्लॅटफॉर्म आलेला आहे, आता तर यू गेट इट इन युअर मोबाईल, तुम्हाला सगळं मोबाईलवरती पण बघायला मिळतं. यू हॅव टू जस्ट पे दॅट मच ऑफ सबस्क्रिप्शन ते चॅनलचं, यू कॅन डाउनलोड द सगळेच आहेत आता, नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम असेल किंवा हॉटस्टार असेल किंवा काही असेल, व्हॉट्सअ एवर मे किती आले किती गेले. सो ते तुम्हाला सगळं डाउनलोड करायला मिळतं विदिन 200 रुपीज, विदिन 250 रुपीज. सो लाईक त्याच्यामुळे काय झालं आहे माहिती आहे का, आता आम्ही जेव्हा वेगवेगळे कॅमेरे वापरतो, आता मी सोनी व्हेनिस वापरला, सोनी व्हेनिसला असं आहे की तो कॉस्टलीएस्ट कॅमेरा आहे, परंतु त्याला एक जे डेप्थ येते ना जेव्हा तुम्ही ते शूट करता तेव्हा पाठीमागची जी डेप्थ येते ती त्याला जास्त छान मिळते. त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी ऑफ द फ्रेम, प्रत्येक फ्रेमला त्याची जी एक क्लॅरिटी आहे ती फार उत्तम येते, सगळं उत्तम येतं त्याचं. परंतु तोच जर तुम्ही ह्याच्यात बघितला मोबाईलमध्ये तर मग आम्ही कशाला एवढा पैसा घालायचा, मग मी तो छोटाच कॅमेरा वापरीन, पैसा नको ना घालायला मला एवढा म्हणतात. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जेव्हा माणूस चित्रपट म्हणून बनवतो तेव्हा तो चित्रपटगृहासाठी असतो, जेव्हा मी ओ टी टी बनवणार तेव्हा तो टी व्हीसाठी असणार आहे,
आणि जेव्हा मी हे बनवीन तेव्हा ते यूट्यूबसाठी असेल किंवा काय असेल. सो वन शूड अंडरस्टँड दिस थिंग. आणि तू म्हणालीस तसं की पूर्वी प्रत्येक पिक्चर जुबली करायचा, सिल्वर जुबली असायचा, हे असायचा. दिवस पालटले आता, कुठे येतात आता सिल्वर जुबली, गोल्डन जुबली वगैरे. प्लॅटिनम तर विसराच, परंतु आता जमाना आला आहे फ्रायडे सॅटर्डे संडे. सो मला स्वतःला इतकं दुःख होतं या गोष्टीचं की एका चित्रपटासाठी आपण आपल्या आयुष्याचं 1.5 वर्ष 2 वर्ष देतो आणि त्याची किंमत फक्त 2 ते 3 दिवसात होणार. सो लाईक दॅट थिंग इट रिअली हर्ट्स. कमी म्हणजे बापरे, खूपच. अनदर थिंग इज दॅट मराठीला असं होतं आहे, आत्ताचा खरा सिनारिओ असा आहे की समजा एक ॲव्हरेजला मी तुला सांगते 100 ते 150 कुठेतरी फिल्म्स बनतात. समजा एक 140 फिल्म्स बनल्या, 140 फिल्म्सपैकी 60-70 फिल्म्स जेम रिलीज होतात, बाकी सगळ्या रिलीज पण होत नाहीत. सो प्रोड्युसर पैसा घालून 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 थकतो त्याच्यामध्ये. सो त्याच्यापुढे डिस्ट्रीब्युशन, त्याच्यापुढे पब्लिसिटी, म्हणजे ह्या दोन गोष्टींसाठी इक्वल मनी ओतायला लागतो तुम्हाला. आणि तुम्हाला स्वतःला तिथपर्यंत जावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याचदा कलाकार सहकार्य करतात, काही वेळा कलाकारांच्या टँट्रम्स, मी तर म्हणते मराठीमध्ये ना देर इज नो बडी, नो बडी इज अ स्टार इन मराठी. नो बडी कॅन से माझी डंके की छप्पर असं कोण बोलू नाही शकणार, ही फिल्म मी इतके करोड माझं कमावून दाखवेलच बिझनेस, असं कोण पण नो बडी इज देअर, म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत. मला एक असं म्हणायचं आहे की जसं तू म्हणालीस साऊथमध्ये, येस साऊथमध्ये रजनीकांत असतील, तिकडे तो चिरंजीवी आहे, तो आहे. त्याच्यानंतर आत्ताच बागतियाचे अलीकडचे पण, हां तर म्हणणार तर तिकडनं आली, आता हिंदीलाच आली ती. त्याच्यानंतर अलू अर्जुन असेल किंवा तिकडचे, आता यंगस्टर्स तर केवढे तरी येत आहेत तिकडनं. सो तेव्हा नागार्जुन वगैरे सगळे होते, परंतु त्यांच्याकडे माहिती आहे का, ते म्हणजे दे लिटरली वॉर्शिप देम. म्हणजे मोठमोठाले पोस्टर्स त्यांचे, त्या मग त्यांच्या ह्याला प्रतिमेला काय एवढे मोठाले हार, कधी दुधाने अभिषेक वगैरे असं, म्हणजे लाईक ओ माय गॉड, इट्स लाईक अ वर्शिपिंग. या या इट्स लाईक अ वर्शिपिंग. परंतु मी इथे रजनीकांतजींचं नाव अगदी घेऊ इच्छिते. इफ हिज फिल्म डझंट डू दॅट मच ऑफ बिझनेस, ही इज द ओनली स्टार हू रिटर्न्स द मनी टू हिज प्रोड्युसर. की जर माझ्या इकडनं तुला एवढे पैसे नाही आले तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो त्याची. अशी किती लोकं घेतात घर रिस्पॉन्सिबिलिटी. मी तर म्हणते हिंदीमधले जे एवढे करोडो करोडो घेतात त्यांनी अशी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. निर्माता झोपून जातो नाही तर. कित्येकशी लोकं आहेत की ज्यांना असं करावं असं वाटतं पिक्चर आणि ते स्वतःचं सगळं घरदार विकून वगैरे लावतात चित्रपटासाठी पैसे, आणि नंतर ते पैसे त्यांचे नाही आहेत. मग कुठे गेलं गं बिचाऱ्याचं सगळं घरदार, सगळं वाहून गेलं गं. मग काय करील तो बिचारा निर्माता. अशा वेळेला तरी आपण त्याच्यावरती रहम केला पाहिजे की बाबा नाही त्याला, नाही तर काय तर जगू तर शकला पाहिजे. तर आणि बेसिकली तिकडच्या साऊथच्या लोकांना स्वतःच्या लँग्वेजविषयीचं प्रचंड प्रेम. तिथे नुसतं ते लोक गेले तू इंग्लिश बोल नाही तर त्यांची लँग्वेज बोल, तू तुक हिंदीमध्ये नाही 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 नाही, ते तर म्हणजे धुतकारतात धुतकारतात तुम्हाला की नाही आम्हाला नाही येत ती लँग्वेज, आमच्याशी आमच्या लँग्वेजमध्ये बोला. तुमची हिंमत आहे का त्यांना तसं सांगायचं मराठीमध्ये. माझ्या मैत्रिणी मग काही ज्या कॉस्मोपॉलिटियन ह्याच्यातच मी राहते तर त्या सगळ्या मैत्रिणी हमको ना मराठी आती नाही आहे, तो म्हटलं महाराष्ट्र छोड दो, मराठी आती नाही आहे हे मोठ्या भूषणाने काय सांगता, ती लँग्वेज आहे ती आली पाहिजे. मग काय होतं, हां कांचन अपने आपको बहुत ज्यादा समजती, मग समस्यात काय समजायचं आहे. तुम्ही ज्या स्टेटमध्ये, उद्या तुम्ही म्हटलं तुम्ही कर्नाटकात जाऊन राहा, तिकडे जो तुम्ही त्यांची लँग्वेज नाही बोलली हकलून नाही दिलं तर बघ म्हटलं. सो कुठे कुठेतरी हे पण एक आहे की त्यांना आपल्या भाषेचं प्रचंड प्रेम आहे. हिरो वर्शिपिंग आहेत ती लोकं, हिरोईन वर्शिपिंग आहेत ती लोकं, प्रचंड ताकद लावतात. आणि आत्ताच्या फिल्म्स पाहताना त्यांचं मेकिंग टेक्नॉलॉजिकली त्यांच्या फिल्म ओव्हर द टॉप असतात, लिटरली ओव्हर द टॉप. सो आता असं झालं की साऊथ इंडस्ट्री हॅज सरपास्ड इवन बॉलिवूड. सो हे का घडलं, का आत्तापर्यंत बॉलिवूडचा वरचष्मा होता पण आता साऊथ इंडस्ट्रीचा वरचष्मा झालेला आहे. सो ह्याला कुठेतरी लोकांचं सहकार्य ही फार महत्त्वाचं आहे. यानंतर अर्थात तुम्हाला कुठलं माध्यम आवडतं ते विचारायला आवडेल. मालिका आवडते, नाटक आवडतं की चित्रपट? आता सध्या तुम्ही चित्रपटात आहे तर त्यामुळे मी असं म्हणेन येस आय लाईक फिल्म्स. म्हणजे मी फिल्म्सच बघते, मी रोज एक फिल्म बघते. सो दॅट्स लाईक माय अभ्यास.
मला आवडतं ते बघायला. बिकॉज लाईक टेक्नॉलॉजिकली काय काय चेंजेस झालेत, काय झालेत. आणि मग मी माझ्या कॅमेरामॅनशी डिस्कस करते, अरे मी ना हे बघितलं, मला सुरेश कसं आहे, काय कसं काय केलेलं आहे, हे यातलं हे मी पाहिलं. एवढा पुरुषांना अॅनिमेटेड होता रे, आता तो कसा घेतला असेल, काय केलेला असेल, त्याच्याशी डिस्कस करत राहते सारखं की बाबा काय केलंय. आता तू पुष्पा पाहिलं, तर पुष्पातलं पहिलं पण तू बघितलं असेल, ते जे पहिलं जे पोर्शन होता दॅट वॉज अॅनिमेटेड थिंग, की जिकडे तुम्हाला रेड सँडलवूड ते आणतात ते कसं काय हे ते वगैरे, ते सगळं तुम्हाला एक म्हणजे त्याच तेवढ्याच पैशात तुम्हाला ते पण दाखवलं जातं, तुम्हाला त्यांचं टेक्निकल हे पण कळतं. आणि म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातनं आता असं नाही, त्यातलं तो पुष्पाचं कॅरेक्टर प्ले करणारा जो आहे त्या पुष्पा, तो तर गरीब दाखवलेला आहे. मग त्यांना गरिबीचं चित्रण करताना त्यांनी फिल्मलाच इतक्या वरच्या लेवलला नेऊन त्याचं चित्रीकरण केलं की तुम्हाला तसं कुठे वाटत नाही. सो टेक्नॉलॉजिकली मी म्हणतो तसं दे आर ओव्हर द टॉप. आणि आपला हा अभ्यास आपण सतत चालू ठेवला पाहिजे मला असं वाटतं, कुठल्याही अँगलनी. आणि आता जर यंग पिढी असेल आणि त्यांना या क्षेत्राकडे ॲज अ निर्माती म्हणून यायचं असेल, तर तुम्ही काय मार्गदर्शन करा निर्माती आणि निर्देशिका? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निर्मातीकडे, निर्माती सध्या कोणी बनू शकतं, तुमच्याकडे पैसा असला की तुम्ही निर्माती बनता, सवाल तो नाही. मी जास्त करून मी जरा अभ्यासपूर्वक गोष्टींकडे बोलीन. मी सांगेन की सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जर कलाकार म्हणून येणार असाल तर थिएटर करा, थिएटर करून मगच या. आजकाल आता काय झालेलं माहिती आहे का, एवढ्या आता खंडीभर चॅनल झालेत आणि एवढ्या खंडीभर सिरियल येत आहेत, आणि अगं 16व्या वर्षी सगळ्यात सुंदर दिसतात, त्यामुळे तसं काय नाही, 16व्या वर्षी सगळ्यांच फिगरमध्ये असतात. परंतु मग ते काय असतं, आता असं झालेलं आहे की दिवस भरायचे तेवढं टाईम भरायचं, तेवढा तो एपिसोड काढायचा, हे जे काय झालं आहे ना त्याच्यामुळे दर्जा राहिला नाही. पूर्वी कसं एक दर्जा होता, म्हणजे सिरियलला पण एक दर्जा होता आणि मोठमोठाले कलाकार असायचे त्याच्यामध्ये. अजूनही त्या जुन्या जर लागल्या सिरियल तशा बघायसारख्या वाटतात, म्हणजे त्याला बघायसारखं वाटतं ग, कारण का त्याच्यामध्ये मोठे कलाकार असायचे, त्यातली कहाणी उत्तम असायची. आता ठीक आहे, आता काय जमाना आहे तर ठीक आहे, पण मी माझ्या दृष्टिकोनातनं सांगण्याचा एक प्रयत्न असा करीन की ॲज अ कलाकार जर तुम्ही येत असाल तर तुम्ही नाटक म्हणजे थिएटर करा, थिएटर करा. आणि मला असं वाटतं कुठेतरी शासनाने पण ह्याच्याकडे लक्ष द्यावं की इथून म्हणजे जे समांतर रंगभूमी आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा जागा. मी सुलभा त्यांच्याबरोबर किती वेळा हे प्रयत्न केले, त्या बाईचं बिचारीचं सगळं आयुष्य तिने त्याच्यासाठी लावलं. सो लाईक तिथून चांगले कलाकार निर्माण होतात. सो पॅरलेल थिएटरला, समांतर रंगभूमीला तुम्ही थिएटर द्या, त्यांना एक त्यांचं हे करण्यासाठी त्यांना जागा द्या, आणि तिथूनच चांगले कलाकार निर्माण होतील. एक दुःख वाटतं, FTI पुण्यामध्ये आहे, मुंबई हे खरं तर माहेरघर आहे सगळ्या चित्रपटाचं असेल, नाटकाचं असेल, कशाचं असेल, पण इथे अजून तसं नाही आहे. म्हणजे आहेत आता प्रायव्हेट आहेत, अनुपम खेरचे आहे किंवा रोशन तनेजे आहेत त्यांचं आहे, परंतु असं गव्हर्नमेंटने का लक्ष देऊन करू नये त्याच्यामध्ये असं एक कुठेतरी मला वाटतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर दिग्दर्शनाच्या फील्डमध्ये यायचं असेल तर देर आर थिंग्स की आता जे मोठमोठाले लोक आहेत ते जातात व्हिसलिंग मूडमध्ये, किंवा अजून काय असेल तर ते जातात अमेरिकेला, लंडनला. पण मी म्हणते कशाला जायचं, तेच कॅमेरा शेवटी तोच असणार आहे, सगळं तेच असणार आहे. तुम्ही इथे एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली जाऊन पहिले त्याला असिस्ट करा, मिनिमम तुम्ही 4-5 फिल्म्स असिस्ट करा आणि मग स्वतःचं हळूहळू प्रोडक्शन चालू करा. निर्मात्याच्या बाबतीत मी असं म्हणेन पहिल्यांदा थोडी आपले, मी ह्या बाबतीत म्हणेन की आपली चादर पाहून म्हणजे पाय पसरा तुम्ही, कारण तुम्ही असे मी उद्ध्वस्त झालेली लोकं पण पाहिलेली आहेत. सो हां, बालगंधर्वांचं तर उदाहरण होतंच, ही वॉज लाईक काय म्हणायचं ना, ते कलाकार होते त्याच्यामुळे ते कलंदर होते असं मी म्हणेन. आणि त्याच्या बाबतीत नको बोलूया आपण, ही वॉज लाईक बिग 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 शॉर्ट ॲज अ कलाकार, म्हणजे असं आयुष्य उधळून दिलं त्यांनी स्वतःचं त्याच्या त्यांच्या कलेवरती, आणि लोकांनी पण त्यांना भरभरून प्रेम दिलेलं होतं. परंतु मला असं वाटतं कुठेतरी कलाकार हा सुस्थितीत राहावा, चांगल्या स्थितीत राहावा. कलाकार म्हटल्यानंतर त्याच्यात सगळे झाले, कलाकार म्हटल्यानंतर हां आपल्याला नेहमीच हे पडतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक चांगली गोष्ट झालेली आहे की आय फील नाईस अबाउट इट, की आता सिरियल आहेत हे ते, त्याच्यामुळे टेक्निकल जो स्टाफ आहे ना त्यांना चांगले दिवस जरा पाहायला मिळालेले आहेत. वाय आय कॅन से दिस, लोक लिहिला काय आहे असं बोलायला. माझे सासरे मार्कंड अधिकारींचे वडील नवनीतलाल अधिकारी हे सिनेमाटोग्राफर होते, मीनाकुमारीच्या जमान्यातल्या फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत, आणि हे सगळे भावंड, 4-5 भावंड. सो लाईक
तेव्हा तिसरा हप्ता तर कधी मिळायचा नाही लोकांना, पैसे वेळेत मिळायचं नाही. सो इतके हालाकीचे दिवस पाहिलेले आहेत मार्कंडजींनी काय, गौतमजींनी काय, हे काय ते काय. त्यामुळे कधी पण जेव्हापासून अधिकारी ब्रदर्स चालू झालं, सो लाईक ही हॅज ऑलवेज डिसाइडेड दॅट नथिंग डुईंग. आपण जे काय त्यांना पैसे प्रॉमिस करायचे, टेक्निकल स्टाफचे तो अजूनही सांगतो, टेक्निकल लोगोंके पैसे पहिले निकालो, पहिले टेक्निकल लोगोंके पैसे उनके घर पर पहुंच जाने चाहिए. सो लाईक बिकॉज ही इज अंडरगॉन दॅट. सो मला असं म्हणायचं बस मी, आणि मला एक वाटतं जो कोण बाहेरून येतो ना त्याला आर्टिस्टच बनायचं असं. हे काय मला काय कळत नाही, वाय यू वॉन्ट टू बिकम अन आर्टिस्ट? तुम्ही एडिटर होऊ शकता, तुम्ही कॅमेरा पर्सन होऊ शकता, यू कॅन हँडल द साऊंड. सो जर पर्सन तुम्ही मेकअप आर्टिस्ट होऊ शकता. अरे आजकाल मेकअप 10-15,000 घेतात मोठमोठे मेकअप पण. सो लाईक यु नो यू हॅव टू म्हणजे मेक युअर सेल्फ टू दॅट लेवलला तुम्ही स्वतःला नेलं पाहिजे. आणि लेखक व्हा तुम्ही उत्तम, लेखकांची किती कमतरता आहे, लेखक व्हा, स्क्रीन प्ले रायटर व्हा. सो ह्या सगळी अंग आहे. हां, देर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इन दॅट. तर मला कितीक वेळेला लोक म्हणतात तुला दुःख नाही का वाटलं कॅमेराच्या मागे जाताना, म्हटलं नाही वाटलं. कारण म्हटलं मी एकदा जर ठरवलं की आय वॉन्ट टू डिरेक्ट, तर मी डिरेक्शनमध्ये माझं नाव कसं मोठं करीन? आय शूड थिंक फॉर दॅट. खरंच म्हणजे येणाऱ्या संधीचं तुम्ही सोनं केलं असंच मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा एक विश्रांती घेऊया आणि कांचन अधिकारी यांच्याशी आपली बातचीत पुन्हा सुरू ठेवूया जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. मॅडम, आता थेट आता म्हणजे आपलं मालिकांबद्दल बोललो, चित्रपटांबद्दल बोललो, तुमचा अभिनयाचा प्रवास, निर्मितीचा प्रवास आणि दिग्दर्शनाचा प्रवास जाणून घेतला. याच दरम्यान सगळ्यात आवडलेली मालिका मला सांगा, तुम्हाला कुठली मालिका साकार करताना आवडली? चित्रपट एवढे 9 चित्रपटांमधला चित्रपट म्हणजे सगळी आईला आपली सगळी मुलं सारखीच असतात, पण तरीसुद्धा लाडकं बाळ कुठलं त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तसंच कलाकारांना. भयंकर कठीण प्रश्न. सगळे मालिका जर्र करून अशा गेलेल्या आहेत. ऑफकोर्स पहिल्या पोर जरा जास्त लाडकं असतात, त्यामुळे निश्चितपणानं दामिनी आणि प्रशांत नामले बरोबर एक उचापती नावाचं दॅट वॉज अ व्हेरी नाईस लवली कॉमेडी. हो, ब्राळाचं बाल ब्रह्मचारीमध्ये मी स्वतः काम केलेलं होतं, म्हणजे आय वॉज ॲक्टिंग इन दॅट. सो ते एक होतं, ते पण छानच होतं, मस्त मजा आलेली त्याच्यामध्ये. तसंच चोरावर मोर नावाचं केलेलं होतं, ते पण फार सुंदर होतं माझं. त्याच्यानंतर धरलंच चावतंय सोडलं तर पळतंय, ते पण खूप सुंदर सिरियल होते, ते पण छान होतं. सो दे आर ऑल कॉमेडी. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं आणि मी ज्याच्याबरोबर मॅक्सिमम काम केलं आणि माझा लाडका असेल तर मकरंद नासपुरे, एनी डे एनी टाईम. म्हणजे तो मला आपली मोठी बहीण मानतो आणि मला बोलावताना पण अक्का असंच बोलावतो. आणि मी असं म्हणेन की तो सर्व बाबतीमध्ये तो चांगला आहे. एक तर त्याचा स्वभाव अतिशयच चांगला आहे, अतिशय चांगला, नम्र, एवढ्या वरच्या लेवलला पोचून पण त्याचा नम्रपणा कुठेही गेलेला नाही आहे. सो तो एक स्वभावानेही चांगला आहे. अभिनय तर आपण बघतोच आहोत की तो नंबर वन आहे अभिनयाच्या बाबतीत. मी असं म्हणेन माझ्या त्याने 2 घडी चढाव या चित्रपटामध्ये एक सिरियस रोल केला आहे आणि तो इतका अप्रतिम केला आहे की मला तो मला नेहमी म्हणायचा अक्का काहीतरी दे ना वेगळं, सारखं सारखं तेच ते काय, दोघात तिसरा आता सगळं विसरा, बाप रे बाप डोक्याला ताप, तुक्या दुखविला असेल किंवा हे सगळे रोल आणि 2 घडी चढाव, 4 चित्रपट आम्ही एकत्र केले. सो ते आहे प्रतीक्षा, ही निश्चितपणे चांगलीच अभिनेत्री आहे. मृण्मयी देशपांडे आणि वर्षा उसगावकर अशी मी म्हणजे मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या 2 जणींची मी नावं घेईन. वर्षा उसगावकर इज व्हेरी पर्टिक्युलर वॉट शी वॉन्ट्स आणि ती स्क्रिप्ट व्यवस्थित वाचून आणि करून येते. आपल्या गेटअपचा ती खूप सुंदर विचार करते, मेकअपचा खूप सुंदर विचार करते. आपण स्वतः स्क्रीनवरती दिसणार आहोत ह्याची जाणीव, ह्याचं भान ती व्यवस्थित ठेवते आणि अतिशय सुंदर तऱ्हेने आपलं किरदार जे तिचं असतं, ते कॅरेक्टर जे तिचं आहे, ते अप्रतिम तऱ्हेने ती उभं करते. तिने माझ्याबरोबर हुतुतू नावाच्या चित्रपटात काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये तिला स्टेट अवॉर्ड मिळालं. तसंच क्रांती रेडकरने माझ्याकडे काम केलेलं, ती पण एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे, म्हणजे अतिशय चांगल्या तऱ्हेने डीपपणे त्या कॅरेक्टरपणे पोचण्याचा. सुबोध भावेने माझ्याकडे काम केलेलं आहे, सुबोध भावे तसा आहे, सगळ्यात पहिल्यांदी अपिअर झाला आहे स्क्रीनवरती, मोठ्या स्क्रीनवरती, तो म्हणजे स्वप्नील जोशी आणि गिरीजा ओक हे दोघं माझ्या म्हणजे माझ्या फाईंड आहेत ऑन स्क्रीन पहिले दिलेले, तेही माझीच लोक आहेत. आणि अजून एक शरद पोंक्षे
अतिशय ताकदीचा कलाकार आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन आत्ताचं काम केलेलं होतं, सुकन्या कुलकर्णी आहे, मनोज जोशी, ते दोघं जण ती सुंदर कारकिर्दीचे आहेत. मृण्मयी देशपांडे अतिशय सुरेख मुलगी, म्हणजे डोळे इतके बोलके आहेत ना त्या मुलीचे. आणि ती मला म्हणाली मोकळा श्वासमध्ये तिला स्टेट अवॉर्ड मिळालं, आणि मोकळा श्वास चित्रपट अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आणि अक्षरशः अप्रतिम काम केलेलं आहे तिने त्याच्यामध्ये. मला म्हणाली ताई तू काय सांगशील मला, मी भूमिकेचा अभ्यास म्हणून मी काय करू. मी म्हटलं मिनिमम 60 वेळा स्क्रिप्ट वाच, 60 वेळा स्क्रिप्ट वाच आणि ये माझ्याकडे. मला म्हणाली ताई माझं ना आज 30 वेळा वाचून झालं आणि मला माझे किती कंगोरे कळले, खूप कंगोरे कळले माझ्या भूमिकेचे. आणि हाच अभ्यास आहे खरं तर. तुम्ही शांतपणाने उठल्यानंतर, मी तर काय माझं काम असेल ते सकाळी उठल्या पहिल्यांदा ब्रश करते आणि बसते पाण्याचा एक ग्लास घेऊन, आणि तास दीड तास मी माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करते. कारण का त्यातून पहिलं दुसरे कुठलेही विचार नसतात. अख्खा दिवस गेल्यानंतर काम करायचं म्हणजे युअर माइंड गेट्स करप्टेड असं मी म्हणेन, विविध विचारांनी माइंड गेट्स करप्टेड. सो तसं न करता ना तुम्हाला कधी पण काही पण करायचं असेल तर शांत मनाने सकाळी उठल्या बस फुल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात लावून ते वाचायचं पहिलं. आणि द वे शी हॅज परफॉर्म्ड इन दॅट, की एक घरातली मोठी मुलगी आणि सतत त्या होणाऱ्या मुली, तो बाप, ती आई आणि ज्योती सुभाष ताई, त्या पण एवढ्या सुंदर स्टॉलवर्ट आर्टिस्ट आहेत. सो ह्या सगळ्या लोकांच्याकडे बघताना आणि आवडणारा अर्थातच ओवर द टॉपमध्ये दोन तीन आहेत. एक म्हणजे आपली सोनाली कुलकर्णी, मोठी सोनाली कुलकर्णी ती, आणि ओवर द टॉप नाना. सो नाना पाटेकरचा 26/11 हा जो पिक्चर आला, मला तो एवढा आवडला की जसा पिक्चर संपला तसा मी फोन लावला. मी म्हटलं आत्ता हा पिक्चर पाहिलेला आहे आणि आत्ताच मला हे सांगायचं आहे की म्हटलं लोटांगण आहे आता दुसरं काही नाही. म्हटलं हॉलिवूड फिल्म्स ज्या आपण पाहतो, इतका सटल अभिनय आणि इतकं म्हणजे डोक्यात चाललेले ते विचार आणि चेहऱ्यावरची, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना तशी एखादीच हलकीच अशी रेष हलून जाते आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळतं. बिकॉज वेन यू आर ॲक्टिंग द थॉट इज देअर बिहाइंड यू, युअर बॉडी ॲटोमॅटिकली गोज इन टू दॅट थॉट. मग तुमचा जो अभिनय निघतो ना तो इथे लागणारा असतो. सो त्यामुळे नाना पाटेकरांचे तसं अग्निसाक्षी असेल किंवा किती पुढचे मागच्या पिक्चरपासून सगळी जंत्री काढलीस, परिंदा असेल, क्रांतीवीर असेल, काय असेल, ते सगळं ठीक होतं, ते सगळं आरडाओरडा बोमाबोमा होतं. परंतु 26/11 त्याने जे काम केलं रामगोपाल वर्माच्या, मला ते फार आवडलेलं होतं. सो दीज आर ऑल माय फेवरेट्स. आणि ऑफकोर्स बाकी बरेचसे आहेत, जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर सॉरी, पण बाकी बरेचसे आहेत. आणि नाटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला वावर स्टेजवरचा भक्ती बर्वे एनी डे एनी टाईम, वंदना गुप्ते फॉर दॅट मॅटर, फारच सुंदर, म्हणजे वावर त्यांचा एक सुंदरच, मोहन आगाशी फॉर दॅट मॅटर, म्हणजे त्यांचा वावर असा असतो ना की म्हणजे अरे काय कुठे घरातल्या घरात वावरत आहेत की काय, इतका सुरेख, म्हणजे फारच सुंदर. म्हणजे दिलीप प्रभाळकर फॉर दॅट मॅटर फॉर ड्रामा ह्याच्या कॅटेगरीमध्ये फार सुंदर. आता एवढा सगळा प्रवास झालेला आहे आणि आता नवीन आम्ही तुम्हाला पाहतो आहे बातो बातो मे या सिरीजमध्ये यूट्यूबच्या, तर तो प्रवास कसा आहे त्याविषयी जाण. हो आय लव इट. मी म्हटलं आपल्याला काहीतरी लोकांशी गप्पा मारण्याच्या ह्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की मी नुसतंच कलाकारांचे इंटरव्ह्यू घेण्यात इंटरेस्टेड नाही आहे. मी त्याच्यामध्ये काही चर्चात्मक पण हे केलेले आहेत त्याच्यामध्ये, कॉमेंट्समध्ये काही मी खरं तर वाचत नाही त्या कॉमेंट्स, बिकॉज मला जे करायचं आहे ते मी करते. तुम्हाला बघायचं तुम्ही बघू शकता, तुम्हाला नको वाटलं तुम्ही बंद करा. सो इट्स लाईक दॅट. पण मला जेव्हा मी अशी पण लोकं मला मिळाली की जेव्हा सिनेमांच्या बाबतीमध्ये मी नितीन वैद्य आणि अजित गुरे यांना घेऊन एक केला, त्याच्यानंतर नाटकांमध्ये विजय केंकरे आणि आपला हा मंगेश कदम त्या दोघांना घेऊन केला. सो लाईक लोकांपर्यंत ते थॉट्स जाणं महत्त्वाचं आहे, जस्ट नॉट लाईक एखादी गुडीगुडी ग्लॅमराइज मुलाखत आणि हे ते. सो आजकाल कसं झालं आहे माहिती का, आजकाल ना ह्या मोबाईलनी पण खूप गोष्टी बिघडवल्या आहेत. सो लाईक द हाऊ मेनी मिलियन फॉलोअर्स यू हॅव गॉट, सो तो माणूस मोठा, किंवा किती मिलियन फॉलोअर्स आहेत त्याच्यावरनं त्या कलाकाराला कामामध्ये घ्यायचं. सो दॅट समथिंग नॉट डन. मला असं वाटतं कुठेतरी ते एक त्याचं
भान ठेवा, पावित्र ठेवा, जैत्री चांगले विचार ठेवा. सो तुम्ही म्हणजे कलाकार असेल तर त्याला ते कला येते की नाही हे बघा. मिलियन फॉलोअर्स असायला काही लागत नाही. कुत्रा मांजराचं तुम्ही भांडणं टाकलं तरी त्याला आजकाल म्हणजे लाईक्स येतात आणि फॉलोअर्स मिळतात. सो दॅट्स नॉट डन. कपडे उतरवून पण फॉलोअर्स आणतात लोक. सो दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. सो लाईक बातोबातोमीमध्ये मला विविध क्षेत्रातल्या विविध लोकांचे इंटरव्ह्यू करायला आणि प्रॉब्लेम बेस्ड असे करायला आवडणार आहेत. येस. आणि अर्थातच फ्युचर प्रोजेक्ट्स आम्ही म्हणजे वाट पाहतो आहे. कुठले फ्युचर प्रोजेक्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत? आता सध्याला तर मला एक असं OTT साठी हिंदी करायचं आहे. सो लाईक हिंदीमध्ये पण मी बरेचसे एपिसोड्स केलेले आहेत जे लोकांना माहिती नाही आहेत, परंतु मी हिंदीमध्ये अभी तो मैं जवानो केली होती, हसी तो फसी केलेली होती, साजिद खानचा शो केलेला होता, त्याच्यानंतर संबंध केली होती, त्याच्यानंतर अजून पण बरेचसे खौफ केलेली होती, असे बरेचसे हिंदीमध्ये आणि मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये, जे की विजयराज जो आत्ताचा आहे, प्रमोद मोतीओ असतील, त्याच्यानंतर आपला हा होता सुशांत सिंग होता, तो होता, अमन वर्मा पहिल्यांदा होता, मृणाल होती, भाग्यश्री होती, आयुब खान होता. सो लाईक त्याच्यानंतर आसिफ शेख होता, सीमा कपूर होती, त्याच्या बरेच म्हणजे श्रुती उल्फत, पुष्कळ लोक होती ज्यांनी माझ्याकडे काम केलं. हिंदी पुष्कळ मी केलेलं आहे. लोकांना तर माहिती की नाही, मला माहीत नाही एवढं, पण आय हॅव डन लॉट्स ऑफ म्हणजे हिंदी वर्क. प्लस हिंदी मी जेव्हा मी एजॉय जिंदगी केलं ना तेव्हा मला एक गोष्टीचं हे जाणवलं, कारण घरी दारी सगळीकडे मराठी बोलायचं ना, मग ते हिंदी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी दॅट्स वाय आय जॉईन दिनेश ठाकूरचा ग्रुप. त्याच्यामुळे आता मी हिंदी पण इक्वली तितकं चांगलं हे करू शकते अँड देन आय कॅन गाईड ऑल्सो टू दॅम की बाबा कसं तुमचं हिंदी सुधारलं गेलं पाहिजे. सो प्रत्येकाने मी एक म्हणेन की तुम्ही जेव्हा कुठल्या लँग्वेजमध्ये हे करता तेव्हा त्या लँग्वेजवरती तुमची कमांड असणं हे फार गरजेचं आहे. इफ यू आर ॲक्टिंग इन हिंदी मग तुम्ही इंग्लिश करा, तुम्ही मराठी करा, पण त्या लँग्वेजमध्ये कमांड असणं हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की एक शेवटचा प्रश्न मुलाखतीचा की कांचन अधिकारी बनायला जर एवढ्या वर्षांचा स्ट्रगल आहे, मेहनत आहे, पण लोकांना असं वाटतं की अरे त्या काय अधिकारी आहेत, त्यांना सगळं सोपं मिळालं आणि त्यांचं काय लुक्स त्या गॉर्जियस आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असतील, तर त्या दृष्टीने थोडंसं सांगावं की किती कठीण होता सगळा प्रवास. सगळ्यांना असं वाटतं, सगळ्यात पहिला तुझा प्रश्न म्हणजे त्या काय अधिकारी आहेत. तर पहिल्यांदा सांगते की जेव्हा मी लग्न केलं ना मार्कंडशी तेव्हा मला माहितीही नव्हतं आणि आम्ही एक वर्षभर आम्ही 1 BHK मध्ये आम्ही 6 जण राहत होतो. सो 1 BHK मध्ये 6 मोठी माणसं म्हणजे तू विचार कर. असं आम्ही एक वर्षभर तिथे राहिलो. त्याच्यानंतर मग मी स्वतःचं आमचं 1 बेडरूम हॉल किचनचं घर झालं, तिकडे आम्ही 7 वर्ष होतो. त्याच्यानंतरचं मग माझं एक पेंटहाऊस झालं, मग तिकडे आम्ही 10 वर्ष होतो आणि आत्ता या अधिकारी बिलामध्ये जवळजवळ 18 वर्ष वगैरे असे झालेले असेल, 18-19 काय ते. सो इट्स नॉट लाईक दॅट की मला ऑन प्लॅटर सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. मला अख्खं कॉलेज करताना 4-5 वर्ष ट्रेननी प्रवास करायला लागलेला आहे. सो लोकल ट्रेनपासून रिक्षापासून ते अगदी विमानापर्यंत आणि स्वतःच्या गाडीपर्यंत सगळं पाहिलेलं आहे. आणि मी तर म्हणते की त्याच्यातच गंमत आहे. सो बिकॉज ऑफ दॅट यू कम टू नो द व्हॅल्यू ऑफ मनी. कष्टाची किंमत तुम्हाला कळते, पैशाची किंमत तुम्हाला कळते. सो हे उत्तर झालं पहिलं त्यांना काय कमतरता आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, गॉर्जस दिसते वगैरे हे सगळं चांगलं आहे, थँक्यू सो मच. म्हणजे थोडंसं देवाची पण देण आहे सगळं हे आहे. स्वतःची काळजी घेणं, उत्तम आहार, आहारामध्ये घरातलं खावं मी तर म्हणते की जास्त हे करू नये. म्हणजे ठीक आहे, यंग एज होतं तेव्हा आम्ही पण दथिंग मारलेले आहेत, भरपूर केलेल्या आहेत काय काय गोष्टी. वयाप्रमाणे सगळ्या गोष्टी असतात, परंतु मी असं म्हणेन की डोंट यूज युअर बॉडी, युअर माइंड लाईक अ डोअर मॅट. तुम्ही जर स्वतःचं शरीराची किंमत तुम्ही नाही केली तर शरीर एक दिवस तुमची किंमत करणार नाही. सो त्यामुळे तुम्हाला जर लॉंगर लाईफ ऑफ वर्किंग लाईफ जर तुम्हाला जास्त ठेवायचं असेल स्वतःचं, तर स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः नीट चांगल्या राहा, चांगल्या म्हणजे काय म्हणायचं ते चांगलं खाणं खा. चांगलं खाणं म्हणजे म्हणायचं सिम्पल खाणं का असतं. आता आज पण आज तर मी तर आज भाकरी आणि भाजी त्याला सांगितलेली आहे. सो आय एम लाईक दॅट. आता बाहेर कुठं गेलं तर तेवढं पुरतं खायचं, पण रोज कोण खात राहत आहे असं काही नाही. सिम्पल लिव्हिंग असतं, असं काही फार मोठं ग्रेट लिव्हिंग नाही असतं. आणि बाकी काय असं हे नसतं काय. आता काय बोलू मी, असं काही नव्हतं. आता जास्त कपडे असले काय असलं कपाटामध्ये, थोडे कपडे जास्त वाढले असतील, पहिले 4च असतील, त्यातून पुढे गेले असेल, एवढंच झालेलं आहे, बाकी असं काही नाही. मनानी आणि
विचारांनी तुम्ही पवित्र, असं मी म्हणेन. आणि माझी जी मनीषा होती मी आज खूप खुश आहे खरं तर, कारण छोट्या पडद्यावर पाहिलं आहे आणि आता थेट समोर पाहताना खूप आनंद झाला. खूप खूप आभारी मॅडम. आणि आज कांचन अधिकारी मॅडम यांना आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात त्यांनी आपल्याला सहभागी करून घेतला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि छान छान तयार व्हा, मस्त मस्त नवरात्रीचा आनंद घ्या आणि देवीची पूजा करा आणि छान विचारात राहा, मस्त राहा. आणि मराठी चित्रपट नक्की पहा. डेफिनेटली, ऑफकोर्स, मराठी नाटक, मराठी चित्रपट आणि मराठीवरती आपल्या भाषेवरती प्रचंड प्रेम करा. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण आज कांचन अधिकारी मॅडमशी संवाद साधला आणि या कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि कॅमेरामन किशोर केदारेसह मी तेजस्विनी आपला निरोप घेते. नमस्कार, धन्यवाद. आचार्या.